मी ज्या ठिकाणी काम करायचो त्या मालकाच्या 5 बायका होत्या, पण जी बायको त्याच्या रूममध्ये जायची रडतच बाहेर यायची. एक दिवस माझ्या मालकिणीचे कपडे घालून मी मालकाच्या रूममध्ये गेलो तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मालक तर माझा चुलत भाऊ शहरात काम करायचा, त्याचा तिथे स्वतःचा व्यवसाय होता. मी त्याला फोन करून नेहमी म्हणायचो की मला देखील एखादी नोकरी बघ, माझी घरची परिस्थिती सुधारेल. माझं वय त्यावेळी जवळजवळ 18 वर्ष होतं. काकांचा मुलगा नेहमीच माझं बोलणं ऐकायचा आणि म्हणायचा की तू अजून छोटा आहेस, तिथे चांगलं शिक्षण घे, नंतर आपण यावर विचार करू. मी माझ्या आईजवळ खूप आग्रह केल्यानंतर त्याने मला तिकडे बोलवून घेतलं. तो मला म्हणाला की तिथे सर्व प्रकारची कामे करावी लागतील, तुला कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही असं मी तुझ्या आईला सांगितले आहे, त्यामुळे आता तुला जे सांगितलं जाईल ते करावेच लागेल. त्या बदल्यात मी तुझा पगार दर महिन्याला तुझ्या आईला पाठवेन. मी तुला एका व्यक्तीकडे पाठवेल ज्याच्यात 5 बायका आहेत. त्याच्या बायकांना कामासाठी एक छोट्या मुलाची गरज आहे. त्या बदल्यात तुला ते चांगले पैसे देतील. एवढ्या कमी वयात शहरात लांब जाऊन काम करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी तू एक आहेस. माझ्या चुलत भावाचं बोलणं ऐकून मला फार आनंद झाला. मी त्याला म्हणालो की तू जसं सांगशील तसंच मी करेल. त्यानंतर तो मला म्हणाला की त्या माणसाच्या 5 बायका आहेत, पण तिथे तुला जरा सावध राहावं लागेल आणि तू तिथे सांगणार नाहीस की तू खेड्यातून आला आहेस आणि तुझी भाषा देखील बोलणार नाहीस. हे बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी त्याला म्हणालो की मी माझी भाषा नाही बोलणार, मग काय बोलणार, मला तर दुसरी भाषा येत नाही. यावर तो म्हणाला की तू वेडं वाकडं इंग्रजी बोल, त्या लोकांना इंग्रजी येत नाही, त्यांना वाटेल की तू कुठल्या तरी युरोपियन देशातून आला आहेस. आणि हे देखील सांगू नकोस की तुला हिंदी येतं. त्याचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं, तरी देखील मी त्याला ठीक आहे असं म्हणालो. मग थोड्याशा सामानासोबत मला मालकाच्या घरी पाठवलं. मालकाचं घर खूप मोठं होतं, जवळजवळ 10-12 रूम होत्या, 2-3 मजली इमारत होती. वरचा मजला खूप सुंदर होता, तर खालच्या मजल्यात जरासा अंधार पसरलेला होता. माझा चुलत भाऊ म्हणाला की मी देखील या माणसाच्या घरी काम केलं होतं, पण त्यांनी काही कारणामुळे मला काढून टाकलं. मी इथे फक्त मॅनेजरचंच काम करत होतो. या घरात खूप अडचणी आहेत, जर तू परिश्रम करून त्यांच्या मनात जागा निर्माण केलीस तर तुझ्या कल्पनेपेक्षाही जास्त पैसे तुला देतील, पण त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे पण समाधान नाही. भावाचं बोलणं ऐकून मला हायसं वाटलं, पण या घरात येण्याने माझं आयुष्य बदलून जाईल हे मला कधीच माहीत नव्हतं. भावाने माझी त्या मालकाशी ओळख करून दिली होती. तो एक आनंदी स्वभावाचा माणूस दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याच्यावर फार अत्याचार होत आहेत, त्याच्या डोळ्यात एकटेपणा होता. पण मी विचार केला की असं कसं शक्य आहे, कारण त्याच्या तर 5 बायका आहेत, तो कसा काय दुःखी राहू शकतो. भाऊ मला तिथे सोडून निघून गेला. त्यानंतर त्या मालकाने एका नोकराला इशाराने सांगितले की याला वरच्या रूममध्ये घेऊन जा. मग नोकर मला वरच्या रूममध्ये घेऊन गेला. वर जाताच तो मला म्हणाला की मला माहीत आहे की तू खेड्यातून आला आहेस, हे बघ काहीही झाले तरी तुला हिंदी किंवा उर्दू समजते असं तू त्यांना समजू देऊ नकोस. यामागे देखील एक खास कारण आहे, ते तुला नंतर समजेल. मला आश्चर्य वाटत होतं की प्रत्येक जण हीच गोष्ट का मला सांगत आहे. मालकांना काय खेड्यातील लोकांशी काही प्रॉब्लेम आहे का? पण मग भावाशी अशा प्रकारे का वागले होते, जणू तो त्यांचा मित्रच आहे. त्या नोकराचं नाव अजय होतं. त्याने मला सर्व कामे समजावून सांगितली आणि म्हणाला की या माणसाला 5 बायका आहेत, त्यांचं प्रत्येक छोटं मोठं काम तुला करायचं आहे, त्यांना कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर पटकन आणून द्यायची आणि बाकी तुला काही विचारायची गरज नाही. आणि हो, मालकाच्या 5 बायका कशा काय आहेत, कारण की मुसलमान आहेत आणि मुसलमानामध्ये 4 बायका तर ठेवू शकतो, म्हणून या गोष्टीवर जास्त विचार करू नकोस. खालच्या मजल्यात जी मुलगी राहते ती मालकाची घटस्फोटीत बायको आहे, मालक तिच्याजवळ कधी जात नाही, फक्त आपल्या 4 बायकांसोबत राहतात. आणि भलं यातच आहे की तू तुझ्या कामाशी काम ठेव, आज नंतर ही गोष्ट दुसऱ्या कोणालाही विचारू नकोस. मी त्याची गोष्ट मान्य केली आणि तिथून निघून गेलो. आता मला दिवसभर त्यांच्या बायकाच्या आदेशांची वाट बघावी लागणार होती आणि त्या बदल्यात ते मला काही पैसे देणार होते. या सगळ्या विचारात मला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि मी त्या आवाजाच्या दिशेने पळत गेलो. मी बघितले की आतमध्ये एक महिला सामानाची तोडफोड करत होती. तिचं वय जवळजवळ 27 ते 28 वर्ष असेल. मालक तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी खूप रडत होती, तर मालक तिला मोठ्या काळजीने शांत करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती मुलगी शांत बसण्यासाठी तयारच नव्हती.
मला भीती वाटत होती की त्यांचं बोलणं चोरून ऐकल्यामुळे ते मला नोकरीवरून काढून तर टाकणार नाही ना। मी लगेच तिथून परत आलो आणि माझ्या जागेवर येऊन शांत बसलो। 2 मिनिटं झाले होते तेवढ्यात ती मुलगी सामान गोळा करून तिथून बाहेर पडली आणि मालक तिच्या मागे पळू लागला। पण ती मुलगी एकष्ट ऐकायला तयार नव्हती आणि ती तिथून पळतच गेली। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। असं वाटत होतं की ती खूप मोठ्या संकटात फसली आहे। ती मुलगी निघून गेल्यावर मालक मोठ्याने रडू लागला आणि माफी मागू लागला। त्याच्या बोलण्यावरून मला असं वाटत होतं की त्यांच्याकडून काही चूक झाली असावी, त्यामुळेच तो त्याच्या बायकोची माफी मागत होता। मी शांतपणे हॉलमध्येच उभा होतो आणि त्याच्या आज्ञेची वाट बघत होतो। तेवढ्यात मालक माझ्याजवळ आला आणि अरबी भाषेत काहीतरी विचित्र बोलू लागला। मला त्याचं बोलणं समजत नव्हतं, म्हणून मालकाने नोकराला हाक मारली। त्या मालकाने त्याला काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर त्या नोकरने मला जे काही सांगितलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली। मालक मला म्हणत होता की त्याच्या बायकोशी लग्न कर। मी त्याच्याशी एकनिष्ठ आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी तो माझी परीक्षा घेत आहे असेच मला वाटले। पण मी मालकाच्या बायकोचा खूप आदर करत होतो आणि मी असा विचार देखील करू शकत नव्हतो। माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा। माझं बोलणं ऐकून मालकाला समजलं होतं की मी त्यांना घाबरलो आहे। ते मला म्हणाले की तुला घाबरण्याचं काही कारण नाही, मी तुझी परीक्षा घेत नाही तर खरंच माझ्या बायकोसोबत लग्न करायला सांगत आहे। मालक खूपच अस्वस्थ दिसत होता आणि त्याच्या बोलण्यातूनही तो विचारात बुडाल्या सारखा वाटत होता। मी जाऊन ही गोष्ट भावाला सांगितली। भाऊ पण मालकाच्या घरी आला होता, तेव्हा मालकाने त्यालाही समजवलं। मालकाचे बोलणे ऐकून त्याला देखील फार आनंद झाला होता। तो म्हणाला की तू मालकाच्या घटस्फोटीत असलेल्या बायकोसोबत लग्न कर, ही आपल्यासाठी सर्वोत्तम संधी आहे, त्यानंतर ती तुला सांगेल की पुढे काय करायचं आहे। मी तर त्या घरात कठपुतलीसारखा होतो। मी म्हणालो की जसं मालक सांगतील तसं करायला मी तयार आहे। जिच्याशी माझं लग्न होणार होतं तिचं नाव शालू होतं आणि ती खेड्यातील मुलगी होती। मला हे समजलं नव्हतं की मालकांनी मला त्यांच्या घटस्फोटीत बायकोशी लग्न करायला का लावलं। शालूशी माझं नातं पक्कं झालं आणि आमचं लग्न करण्यात आलं। लग्न झाल्यानंतर मला आणि शालूला एका रूममध्ये पाठवण्यात आलं। ही रूम खूप चांगल्या प्रकारे सजवली होती। मी शांतपणे तिथे असलेल्या बेडवर बसलेलो होतो। तेवढ्यात शालू रडतच रूममध्ये आली आणि मला म्हणाली की आता तू देखील मला घटस्फोट देशील। मला माहीत आहे की माझ्या आयुष्यात घटस्फोटाशिवाय दुसरं काहीच लिहिलेलं नाही। हे ऐकून मला आश्चर्य वाटलं। तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव दिसत होता। मी तिला म्हणालो की तू कोण आहेस आणि इथे कशी काय आली आहेस आणि मालकाने तुझं लग्न माझ्यासोबत का केलं आहे। माझं बोलणं ऐकून ती रडू लागली। मी तिचा हात हातात घेऊन म्हणालो की रडू नकोस, आता तुझं लग्न माझ्यासोबत झालं आहे, मी तुला खुश ठेवेन, मी एक काळजी घेणारा चांगला व्यक्ती आहे। माझं बोलणं ऐकून ती थोडीशी हसली आणि म्हणाली की तू खूप साधा आणि सरळ मुलगा आहेस, तुला हे देखील माहीत नाही की तुझं लग्न माझ्यासोबत का लावण्यात आलं आहे। माझी कहाणी काय आहे हे देखील तुला माहीत नाही। माझं वय पहा, मी ज्या वेदना सहन केल्या आहेत त्या पहा, मग तुला कळेल। असं सांगता सांगता ती पुन्हा रडू लागली। मी पुन्हा म्हणालो की तुझ्यासोबत काय काय घडलं ते पूर्ण मला सांग, मी त्यावर काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन, मी तुला नाराज करणार नाही। माझं बोलणं ऐकून तिला फार आनंद झाला। ती म्हणाली की माझं पण आयुष्य खूप सुंदर होतं, पण मला माहीत नव्हतं की हे स्वप्न लवकरच धुळीत मिळेल। मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजमध्ये डान्स स्पर्धा होती, मलाही त्यात सहभागी होऊन माझी कला दाखवायची संधी मिळाली। त्या स्पर्धांमध्ये माझा प्रथम क्रमांक आला। अशा प्रकारे मी प्रत्येक छोट्या मोठ्या पार्टींमध्ये देखील सहभागी होऊ लागले आणि दिवसेंदिवस माझी प्रसिद्धी वाढत गेली। एकदा मॅगझिनमध्ये देखील माझा फोटो छापून आला होता, पण मला माहीत नव्हते की एक दिवस माझी कीर्तीच माझी बर्बादीचं कारण बनेल। एक दिवस एक माणूस घरी आला तेव्हा त्याच्यासोबत 3 महिला होत्या। ते म्हणाले की आम्ही तुमच्या मुलीची मुलाखत घ्यायला आलो आहे। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमच्या मुलीला शहरात घेऊन जाणार आहोत आणि तिचं शिक्षण करून तिला नोकरी देखील लावून देऊ आणि दर महिन्याला तुम्हाला पैसे पाठवू। हे ऐकून माझ्या वडिलांना फार आनंद झाला होता आणि मी देखील त्या लोकांवर विश्वास ठेवला, पण मला माहीत नव्हतं की हे लोक मानवतेच्या रूपात राक्षस आहेत। मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मागे निघाले। शहरात पोहोचल्यावर ते मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले। त्या हॉटेलच्या बाहेर अरबी भाषेत काहीतरी लिहिलेलं होतं। मला अरबी भाषा येत नसल्यामुळे मला माहीत नव्हतं की काय लिहिलेलं आहे। ती मुलगी आम्हाला अशा हॉटेलमध्ये घेऊन गेली जिथे खूप विचित्र वातावरण होतं। सगळीकडे लाईटचा झगमगाट होता, मुलींनी छोटे छोटे कपडे घातलेले होते।
देव जाणे मला ते लोक कोणत्या दुनियेत घेऊन आले होते। काही वेळानंतर एक मुलगी मला एका ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेली। त्या पार्लरमध्ये माझा मेकअप केला, मला चांगले कपडे घालण्यात आले आणि मी एका राजकुमारीसारखी दिसत होते आणि मला स्वतःचा स्वाभिमान वाटत होता की मी जगातील सगळ्यात सुंदर मुलगी दिसत होते। मग मला दुसऱ्या खोलीत घेऊन जाण्यात आले। तिथे सोप्यावर एक माणूस बसलेला होता। मला नटून थटून त्याच्यासमोर पाठवण्यात आलं होतं। मी खूप रडत होते, ओढत होते, पण माझं कोणीच ऐकलं नाही। तो दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट दिवस होता आणि त्या बदल्यात माझ्या आई वडिलांना पैसे पाठवले जात होते। ते देखील खूप खुश होते। काही दिवसानंतर त्या व्यक्तीने माझ्यासोबत लग्न केलं आणि म्हणू लागला की आता मी तुला माझी बायको म्हणून ठेवणार आहे। मी जोर जोराने रडत होते, ओढत होते। तो काय सांगत होता ते मला काहीच समजत नव्हते, कारण तो वेगळीच भाषेत माझ्याशी बोलत होता आणि मला फक्त मराठीत समजत होतं। एके दिवशी माझ्यासोबत त्याने असं काही केलं ज्याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता। तो मला अरब भाषेत माझ्याशी काहीतरी बोलत होता आणि ते मला समजलंच नाही। तेव्हा तो संतापला आणि रागाने लाल बुंद झाला। त्याने रागाच्या भरात मला घटस्फोट दिला, कारण त्याचं आता मन भरलं होतं। त्याने मला अंधाऱ्या कोठडीत बंद केलं। देवाने आता त्या माणसाला अशी शिक्षा दिली आहे की तो या जन्मात तर काय, पुढच्या 7 जन्मात विसरू शकणार नाही। तो एका अशा आजाराने ग्रस्त झाला आहे की त्याच्या त्या आजारामुळे एकही स्त्री त्याच्यासोबत राहत नाही। एक नवरा बायको बंद खोलीत जे काही करतात ते तो करू शकत नव्हता आणि हे जेव्हा त्याच्या नवीन बायकोला समजते तेव्हा ती त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते, पण हा माणूस तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो। पण स्त्रिया त्याच्यासोबत राहत नाही, त्याला सोडून निघून जातात। त्याला काही गोष्ट चांगली समजली आहे की माझ्यासारख्या निष्पाप मुलीवर अत्याचार करण्याचा, माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा परिणाम त्याला याच जन्मात भोगावे लागत आहे। जेव्हापासून मी त्याच्या आयुष्यात आले आहे तेव्हापासून कुठलीही स्त्री त्याच्यासोबत राहत नाही। आता त्याने तुझं लग्न माझ्यासोबत लावून दिले आहे, असं करून त्याला आपल्या चुकीचे प्रायश्चित करायचे आहे। पण मला वाटतं की काही दिवसात तो म्हणेल की तू माझ्या बायकोला घटस्फोट दे, म्हणजे मी पूर्ण तिच्याशी लग्न करू शकेल। एवढं बोलून ती शांत बसली। मी विचार केला की खरंच किती घाणेरडे लोक आहेत, एका निष्पाप मुलीला इथे उचलून आणून तिच्यावर अत्याचार केले। मी ही सर्व हकीकत माझ्या भावाला सांगितली तेव्हा तो म्हणाला की या सर्व गोष्टीची मला अगोदरच कल्पना होती, म्हणून तर मालकाला कामासाठी उर्दू आणि हिंदी बोलणारा मुलगा आणू नये असे त्याला वाटत होते। पण आता तो त्याच्या गुन्ह्याला कंटाळला आहे। जोपर्यंत ती त्याच्या घरात आहे तोपर्यंत हा माणूस उद्ध्वस्त होत राहील, म्हणूनच त्याला तिचे लग्न करून येथून काढून टाकायचे आहे। त्याला या मुलीला तिच्या आई वडिलांच्या घरी परत पाठवायचे आहे। हे तर चांगलं झालं की तुझं लग्न तिच्यासोबत झालं आहे, हे बोलणं ऐकून मी तर शांत झालो होतो। काही दिवसातच त्या मालकाने माझा निरोप घेतला आणि आम्हाला चांगली रक्कम दिली। त्याने शालूचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते म्हणून त्याने तिला सेटल करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आणि त्याने आमच्या नावावर एक सुंदर घरही घेतले आणि आमची पाठवणी गावी केली। आता आम्ही खूप आनंदाने संसार करत आहोत। तर मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।